मी गणेश भोईर, प्रथमतः मी नीना फाउंडेशन, केतना मेहता तसेच इतर नीना फाउंडेशन मेंबरांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला नीना फाउंडेशनबद्दल 2 शब्द बोलण्याची संधी दिली आहे. नीना फाउंडेशन ही संस्था स्पायनल कॉर्ड इंजर म्हणजेच मणक्याच्या आजारासाठी काम करते. मी ही स्पायनल कॉर्ड इंजर व्यक्ती असून 2011 माझा ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली परंतु काही उपयोग झाला नाही. त्यानंतर मी हाजी अलीला गेलो, तेथेही एवढा काही प्रोग्रेस झाला नाही. त्यामुळे मी नंतर कंटाळून घरी गेलो. घरी असतानाच माझ्या एका मित्राकडून नीना फाउंडेशनबद्दल मला माहिती मिळाली. मी नीना फाउंडेशनशी संबंध साधला. ॲक्च्युली त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती खूप खालवलेली होती. आधीच स्पायनल कॉर्ड इंजर झाल्यापासून मी खूप खर्च केलेला होता, त्यामुळे आता आर्थिक बाजू एकदम कमकुवत झाली होती. मला साधारण व्हीलचेअर घेण्यासाठीही पैसे जमा नव्हते. मी नीना फाउंडेशनशी संबंध स्थापला असता नीना फाउंडेशनची फाउंडर केतना मेहता यांनी मला सर्वथा मदत करण्याचे आश्वासन दिले. सर्वप्रथमतः मी त्यांना व्हीलचेअरबद्दल मागणी केली असता त्यांनी मला तुरंत एक नवीन व्हीलचेअर दिली आणि मला झोपायच्या वेळी थोडा त्रास होत होता, त्यामुळे मी त्यांच्याकडे एक कुशन मागितले असता त्यांनी तोरेने तीही मला देऊ केली. आधी एवढी ट्रीटमेंट करून मी पुरंता कंटाळलो होतो, माझं मनोधैर्य पूर्णपणे खचलेले होते. त्यानंतर मग मी एकदा नीना फाउंडेशनला भेट देण्यासाठी गेलो असता केतना मेहता या व्यक्तींना भेटलो. या महिना ॲक्च्युली स्वतः स्पायनल कॉर्ड इंजर आहेत. त्यांनी माझी मनपरिस्थिती जाणली आणि मी खूप खालवलेल्या मनपरिस्थितीमध्ये आहे हे त्यांनी जाणले. ह्याचवेळी त्यांनी मला 2 शब्द असे काही सांगितले की ज्यामुळे माझी खालवलेली मनपरिस्थिती सुधारण्यात मदत झाला. त्यांनी मला स्वतःचे उदाहरण दिले की त्याही स्पायनल कॉर्ड इंजर असून अशाही परिस्थितीत त्यांनी लढण्यासाठी कधीही मागेपुढे पाहिले नाही आणि आत्ता सध्या त्या एक प्रतिष्ठित महिला आहेत. ह्याच गोष्टीमुळे माझे मनोधैर्य वाढले. त्याचवेळी त्यांना मला नीना फाउंडेशन या संस्थेचे सदस्यही करून घेतले. त्यानंतर मला कोणताही आर्थिक प्रॉब्लेम असो व मानसिक प्रॉब्लेम असला तरी केतना मेहता व बाकीचे सदस्य मला नेहमीच मदत करू लागले. त्यानंतर मला इरिनचा प्रॉब्लेम झाला, त्याही वेळी केतना दीदींनी मला डॉक्टरकडे पाठवले. नंतर मला एक्झरसाईजची गरज भासली तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो असं त्यांनी शरण या संस्थेचा मला पत्ता दिला आणि तिथे जाण्यासाठी सांगितले. मी तिथे गेलो असता तेथे माझ्यावर अतिशय चांगल्या प्रकारे उपचार करण्यात आले आणि फिजिओथेरपी चालू झाली. मला कॅल्सिफिकेशनचाही खूप प्रॉब्लेम होता, अशावेळी त्यांनी मला तीही ट्रीटमेंट देऊ केली. अशाच प्रकारे त्यांनी मलाच नाही तर माझ्या अनेक मित्रांना की जे खरोखर आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे अशा व्यक्तींना मदत केली. त्यांनी मला ज्या संस्थेत जाण्यासाठी सांगितले होते तेथीलच अनेक मुलांना त्यांनी स्वतः आर्थिक मदत तसेच वैद्यकीय मदत देण्यासाठी मदत केली आणि त्यांच्याच सहाय्याने आता तेथील बरेचसे स्पायनल कॉर्ड इंजर व्यक्ती चांगले जीवन सुधारू शकले आहेत. केतना दीदींनी
माझे मनधैर्य आता असे काही वाढवले आहे की आता मी कोणत्याही परिस्थितीमध्ये लढण्यासाठी सज्ज आहे. किती संकट आले तरी मी मागे हटणार नाही. त्यामुळे माझ्या जीवनामध्ये नीना फाउंडेशन या संस्थेचे योगदान खूप खूप आणि खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी अगदी अभिमानाने सांगू शकेल की नीना फाउंडेशन ही खरोखरच एक उत्कृष्ट संस्था असून तिचे योगदान स्पायनल कॉर्ड इंजर व्यक्तीसाठी खूप अनमोल आहे. थँक्यू.